जय मल्हारी चॅनलचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या संचारबंदी कालावधीत गुजरात येथे महाराष्ट्रातील काही मजूर अटकलेले होते आणि त्यातीलच मजूर नंदुरबार जिल्ह्यातील कोळदा नंदुरबार तालुक्यातील कोळदा येथे जवळपास 424 महिला पुरुष व मुलं गुजरात येथील गणदेवी तालुका नवसारी व जैसलपूर सौराष्ट्र येथून एकूण 424 महिला मुलं या ठिकाणी आले तर त्यांची तपासणी ग्रामपंचायतीने थर्मल स्कॅनर खरेदी करून उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सदर व्यक्तींना थर्मल स्कॅनिंगने तपासणी करून डॉक्टर कीर्ती सूर्यवंशी, सागर पवार MPW, जयश्री कानडे ANM, संगीता गोडसे, विमल ठाकरे, निर्मला गुरव, आशा वर्कर यांनी त्यांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्के मारून घरातच क्वारंटाईन राहण्याचे सांगितले. यावेळी कोळद्याच्या सरपंच जिजाबाई पाडवी, कोळदा येथील ग्रामविकास अधिकारी संजय देवरे, स्वच्छताग्रही रवींद्र पाडवी, स्वच्छताग्रही मोहन पाटील, प्रवीण पाडवी, सचिन पाडवी, उनेल मोरे असे ग्रामरक्षक दलाचे सदस्यांसह यांनी या संपूर्ण आलेल्या कोळदे येथे आलेल्या गुजरातहून गणदेवी तालुका नवसारी जसलपूर सौराष्ट्र येथून आलेल्या जवळपास 424 महिला पुरुष व ची या ठिकाणी तपासणी करून यांना होम क्वारंटाईन केलेलं आहे. शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार.